जय शिवराय मित्रांनो. तर हा आहे आपल्या शिवजयंती ब्लॉगचा सेकंड पार्ट. तर या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती कशी साजरा केली जाते आणि दिवसभर मी काय काय केलं शिवजयंतीच्या निमित्ताने. व्हिडिओ खूप भारी असणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघूया आपण शिवजयंतीच्या दिवशी काय काय केलं. तर सकाळी 6 वाजता उठून आम्ही दत्त मंदिरापासून एक एसटी पकडली आणि पायथ्याशी गेलो. तिथून पुढे आम्ही बघा आता काय करतो. तर आपण आलेलो आहे आता शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी. आम्ही आता बसमध्ये आलो आम्ही आणि आता आम्ही जाणार आहे वरती. हा शिवनेरी किल्ला आहे, खूप गर्दी आहे आणि इथून आता आम्ही वरती जाणार आहोत. पटपट पटपट चढत खूप मजा येणार, तुम्हाला दाखवतो मी काय होणार ते. तर इकडे ह्या साईडला शिवाय देवीचं मंदिर आहे, तर ते मी तुम्हाला येताना दाखवतो. चल वरती जाऊ, पहिलं येताना जाऊ इकडं. हा बघ इथं आहे ना, इथं हे जे आहे का, इथं समोर दिसतंय का, इथं आहे ना महाराष्ट्राचा मॅप आहे आपला, महाराष्ट्राचा मॅप. माझ्या चॅनलचं नाव ना देवेश काळे ब्लॉग, नक्की सबस्क्राईब कर बरं का, करणार ना. तर मित्रांनो हा जो रोड दिसतोय हा आत्ता इतक्यातच केलेला आहे. मी खूप वर्षांनी आलोय, मला माहितीच नाही, मी आत्ता आपल्याला म्हणलं की हा रोड केलाय, मला माहितीच नाही हा रोड झालेला आहे म्हणून. आणि आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे, येस जवळ तिथं सभा होणार, तिथं आपण पोहोचलेलो आहे. भरपूर गर्दी आहे, खूप लोक आहेत आणि सगळेजण दर्शन घेऊन आलेले आहेत, पण आम्ही थांबणार आहे सभेसाठी, त्यामुळं आम्ही चाललोय. आणि आमच्यावर आमचा एक मित्र पण आहे साईराज किल्ल्यावरती. आणि इथं बघू शकता तुम्ही कशी गर्दी आहे. हे इथं शिवाजी महाराजचं एक स्मारक आहे छोटं, आणि आम्ही आता पोचलो इथं. भरपूर जण सोडत नाही आहे आतमध्ये, फक्त जेवढे पास आहेत त्यांच्याकडे पास आहेत, जसं आमच्या तिघांकडे पास आहे आम्हाला सोडत आहे आतमध्ये. आम्ही आता चालतोय आणि हे आहे जन्मस्थान जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, तर तिथंच आता सगळा कार्यक्रम होणार आहे. तर बघा पुढे आता खूप मजा येणार आहे कार्यक्रमात पण. आणि या चॉपरमध्ये आपले चीफ मिनिस्टर आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर पण आले. आता सगळे बघा आता तुम्ही पुढं. तर आता तिकडे सभा चालू होती, तर सभा चालू होत असताना आम्ही म्हणलं थोडस आम्ही तुम्हाला कडेलोट पण दाखवतो आणि जुन्नर शहराचा एक सुंदर अप्रतिम एक नजारा. हा नजारा आहे तो पण दाखवतो तुम्हाला. तर आम्ही कडेलोटाच्या जवळ आले, तुम्हाला दाखवतो. हे असं आम्ही कडेलोटच्या इथं आलेलो आहे, इथून असं जावं लागतं आणि इथून मस्त जो व्ह्यू आहे जुन्नरचा एकदम मस्त आहे, एकदम भारी. ते तिकडे लेण्याद्री आहे, ते जर दिसत असेल तुम्हाला ते आहे लेण्याद्री अष्टविनायक पैकी एक मंदिर. आणि हे आहे जुन्नर. आणि असं म्हणतात की या कडेलोटाच्या इथून म्हणजे महाराजांच्या काळात महाराज इथून शिक्षा द्यायचे असं म्हणत होते. आम्हाला पण ऍक्च्युली माहीत नाही कितपत खरे आहे कितपत खोटे हे आम्हाला माहीत नाही, पण असं म्हणतात की इथून द्यायचे शिक्षा म्हणून. आता काय माहिती. तर तुम्हाला दिसत असेल मी झूम करतो, ही आहे आमच्या मित्राची वेल्डिंग, सौरभ कळदिलेची वेल्डिंग. तर अशा ठिकाणी शिवनेरीवरती सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे घरी, कारण की सगळे पाहुणे मंडळी सगळे मुख्यमंत्री साहेब वगैरे सगळे गेले आणि आता आम्ही पण निघतोय घराकडे निघालोय. न्यारी करतो, येस आता खातो काय ते आणि मग तुम्हाला दाखवतो कसं पुढे आम्ही काय करणार. आता शिवाय देवीचं मंदिर कशासाठी फेमस आहे. हा गेट आहे आणि शिवाजी महाराजांचं नाव शिवाय देवी ठेवले आहे. तर हे मंदिर आहे का इथं.
परत आता बस मध्ये बसून आम्ही खाली पायथ्याशी चाललेलो आहे आणि खाली जाऊन आता गाडीत बसणार आहे, नंतर आपल्या आई बंडी मध्ये मग जाणार आहे नाश्त्याला. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे खाली, म्हणजे शिवनेरी किल्ला वर जाऊन आणि परत खाली पण आलेलो आहे. खूप मजा आली, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मी बऱ्याच वर्षांनी आज शिवजयंतीला किल्ल्यावर गेलो, तुम्ही पाहिलं ना किती मजा आली. तर आता आम्ही चाललोय नाश्त्याला, ऐश्वर्या आम्हाला खर्च सांगणार आहे. येस, तर आम्ही चाललोय आता नाश्त्याला, खूप भूक लागली आता. जय शिवराय. तर आता आम्ही आलेलो आहे नाश्त्याला, थोडा आम्ही नाश्ता करतो आणि मग भेटूयात परत तुम्हाला. तर आता आम्ही रेडी होऊन चाललेलो आहे ऑर्डर साठी. आज ऑर्डर कुठे आहे संदीप भाऊ? हा, तर त्यासाठी आम्ही रेडी होऊन चाललोय तिकडे. तर खूप मजा येणार आहे. पात्रा जय लंबोदर, जय लंबोदर. संदीप भाऊच्या गाडीत आपण चाललोय. संदीप भाऊ काय गाडी चालतो त्या? मस्त, एकदम कडक. आता एक झोप काढणार मी, म्हणजे कसं आराम करून जरा वाजवायला एकदम खतरनाक होईल. तर झोपे झोप काढतो. ओके, भेटूयात नंतर. या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहे, आपण आता ढोल उतरायचं काम करतोय. तर लवकरात लवकर सगळी पोरी येतील आणि आपण वादन चालू करूयात. ओके ठीक आहे, चल रे छोटू, छोटू घे, चल ढोल घे खाली उतरून, चल लवकर. बडबड कमी कर काय, तू पण रे लवकरात लवकर काम करून घ्या. लय ना गॉड, भाऊ आलेले तिथं, स्वतः भाऊ आलेले. लाईक सबस्क्राईब अँड कमेंट अँड शेअर. तर ऑर्डर कम्प्लीट करून आम्ही जुन्नरमध्ये आलो आणि जुन्नरमध्ये पण एक भव्य मिरवणूक होती, तर ती पाहा आता तुम्ही. आणि मस्त एक अगोरीचा पण शो होता, तो पण खूप भारी होता. तर तो पुढे बघा. आणि मध्ये मध्ये जर म्युझिक कमी होत असेल तर ते कॉपीराईटमुळे मी केलं असेल एडिटिंग मध्ये, तर त्यासाठी सॉरी. दॅट्स इट. तर एवढाच होता माझा व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.